नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राणा दांपत्याच्या नागपुरातील हनुमान चालीसा पटनावर लागू शकतो स्टॉप. मंदिर प्रशासनाने चक्क नियमांची माहिती देणारा लावला बोर्ड. आज केरळमध्ये दाखल होण्याचा वर्तवला जातोय अंदाज. श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आज गाजर मोर्चा धडकणार. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणार हा मोर्चा. आता एक मोठी बातमी जी फक्त VKB न्यूजच्या हाती लागलेली आहे आणि ती आहे नागपूरच्या रामनगर परिसरातील हनुमान मंदिराची. या मंदिरात राणा दांपत्य येऊन हनुमान चालीसा पठण करण्यात आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे. पण आता मंदिर प्रशासनाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की यासाठी मंदिर प्रशासनाची कोणतीही परवानगी त्यांच्यातर्फे देण्यात आलेली नाही. बघूया काय आहे सविस्तर वृत्त. स्वाभिमानी संघटनांच्या पदाधिकारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत माहिती दिली की राणा दांपत्य नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करतील. पण मंदिराच्या विश्वस्त मंडळकडे याबाबत कोणतीच परवानगी त्यांनी अद्याप मागितली नाही किंवा परवानगीसाठी कोणताही पत्रव्यवहार देखील झाला नाही असं मन हनुमान मंदिरचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी सांगितले. रवी वाघमारे यांनी हे देखील सांगितले की आमचे मंदिर हे सर्व पक्षाचे आहे. आम्ही कोणत्याही एका विशिष्ट पक्षासाठी असं करू शकत नाही. मंदिराला कोणीही राजकीय किंवा धार्मिक प्लॅटफॉर्म बनवू नये. नाही, आम्हाला परवानगी कोणीच मागितली नाही आणि हा जो बोर्ड आहे हा जनरल असतो. कारण कोणताही कार्यक्रम जर घ्यायचा असेल देवळात तर त्याची आम्हाला जाणीव हवी, नाहीतर देवळाच्या नावाने कोणी काही कार्यक्रम घेईल. त्याच्यामुळे हा जो बोर्ड असतो हा काही याच्याकरता लावला असं नाही. हा नेहमीच्याच करता आमचे एक हे असतात की जसं गुरुवार असतो स्वामी समर्थांची उपासना आहे, शनिवार असतो, चतुर्थी असतो, हे जे नैमित्तिक कार्यक्रम सोडून जर कोणाला काही कार्यक्रम करायचा असेल तर तो आमच्या ट्रस्टींना माहीत पाहिजे आणि आमची त्यांनी परमिशन घ्यावी. पण राणा दांपत्यांनी आमच्याकडनं काही अशी रायटिंगमध्ये परमिशन घेतली नाही. नाही, आम्ही कोणताही कार्यक्रम जो असतो राजकीय स्वरूपाचा हे राजकीय प्लॅटफॉर्म वापरण्याकरता मंदिर नाही आहे. मंदिर हे धार्मिक कामांकरता आणि आमच्या देवळामध्ये येणारे सगळ्या पक्षाचे लोक असतात. हे मंदिर एका पक्षाचं असं नाही आहे. कारण जेव्हा आमची शोभायात्रा निघते त्या सर्व पक्षीय लोक असतात. त्याच्यामुळे आम्ही एका पक्षाला विरोध करू आणि एका पक्षाला सपोर्ट करू असं मंदिराकडनं अपेक्षा नाही आहे लोकांना आणि ते करूही नाही. कारण मंदिर धार्मिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणते याचा आणि आम्हाला रायटिंगमध्ये जर परमिशन मागितली त्यांनी तर आम्हाला आमचं विश्वस्त मंडळ आहे. आम्हाला ते कार्यक्रम ते घ्यायचा असेल तर विश्वस्त मंडळाला सांगावं लागतं. आणि तशी काही मागितली नाही आहे त्यांनी आणि मागायची आवश्यकताही नाही आहे. कारण हा एक धार्मिक विषय आहे. कोणी यावं हनुमान चालीसा शनिवारी म्हणावा याच्याकरता परमिशन घ्यायची काही गरज आहे असं काहीच गरज नाही. हां, त्यांनी इथे येऊन नारेबाजी करू नये, हुल्लडबाजी करू नये किंवा काही विरोधी घोषणा करू नये कोणतेही. म्हणजे थोडक्यात आमच्या मंदिराचा त्यांनी काहीतरी प्लॅटफॉर्म म्हणून वापर करू नये एवढी आमची अपेक्षा असते आणि त्यात काहीच चूक नाही आहे. सोबतच नैमित्तिक कार्यक्रम सोडल्यास इतर कार्यक्रम मंदिरात करण्यासाठी मंदिर प्रशासनाची लिखित परवानगी घ्यावी लागते अशा आशयाचा बोर्ड देखील मंदिरात लावण्यात आलेला आहे. आता यामुळे हनुमान चालीसा पठण होतं की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल. VKB न्यूजकरिता कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह निलेश फरकाडे यांची रिपोर्ट. शिवसंपर्क अभियानानिमित्त शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ED छापेमारी यावर त्यांनी सांगितले की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. BJP विरोधी ज्या ठिकाणी सरकार असेल त्या राज्यांमध्ये ED कार्यरत आहेत का? ज्या ठिकाणी भाजप विरोधी सरकार आहे त्या राज्यांमध्ये या गेल्या 2 वर्षांमध्ये ED कारवाई केल्या जात आहे. हेतू पुरस्कार सातत्याने एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ही बाब निंदनीय आहे असेही ते बोलले. महाराष्ट्रामध्ये हे सरकार जे आहे हे 3 पक्षांचं सरकार आहे. 3 पक्षांच्या मध्ये
जितकं या ठिकाणी त्यांना त्रास दिला जाईल त्यांची एकजूट वाढते. प्रत्येक ठिकाणी शासनासमोर अडचणी वाढून ठेवण्याचं केंद्र शासनानं खऱ्या अर्थानं राज्य शासनाचं जे दायित्व आहे, GST माध्यमातून जे केंद्र शासनानं राज्य शासनाला देणक्रम प्राप्त आहे, ते जवळपास 25-26 हजार कोटी रुपये राज्य शासनाच्या हक्काचे या ठिकाणी अजून तटवून ठेवलेले आहेत. विकासाचा निधी राज्य शासनाला देत असताना दुजाभाव केला जातो. पूर परिस्थिती असू दे, दुष्काळाची परिस्थिती असू दे, NDRFच्या माध्यमातून जो निधी आला पाहिजे केंद्र शासनाचा त्याच्याबाबतीत या ठिकाणी दुजाभाव केला जातो. आणि हे सगळे लुपहोल्स लपवण्यासाठी असे काही विषय या ठिकाणी समोर आणले जातात की जेणेकरून गॅस दरवाढीच्या असू दे, पेट्रोल दरवाढीच्या बाबतीत असू दे, एकंदरीतच या ठिकाणी जीवनमानामध्ये रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढत आहेत, याच्यावर जे केंद्र शासन अपयशी ठरत आहे त्याच्यावर कुठेतरी दुर्लक्ष व्हावं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्याकडनं लक्ष विचलित होऊन समाज जीवनाचं लक्ष हे वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष जावं याच्यासाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढले जातात आणि मूळ विषयांना बगल दिली जाते. ED ही एखाद्या पक्षाविरुद्ध किंवा एखाद्या सरकारविरुद्ध काम करू शकत नाही. त्यांना करत असताना इकॉनॉमिक क्राईम जिथं जिथं झाला आहे तिथं त्याचा शहानिशा करण्याचे अधिकार त्यांना आहेत. आणि ते करत असताना मलाच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य माणसाला त्या ठिकाणी आपण विचारलं तर ED हे महाविकास आघाडीच्या पाठीमागेच लागलेली आहे आणि त्याच्यावर असणाऱ्या यंत्रणेतले अगदी नगरसेवक असतील किंवा मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करणारे पदाधिकारी असतील प्रत्येकाला टार्गेटवर किंवा त्यांच्या रडारवर फक्त महाविकास आघाडीच आहे याच्या पलीकडं हे हेतुपुरस्सर केलं गेलेलं कारस्थान महाराष्ट्राच्या विकास महाविकास आघाडीच्या विरोधात. सर, OBC आरक्षणाच्या हत्या ही उद्धव ठाकरे सरकारनेच केली असं भाजपनं आरोप केला जातो, याला काय सांगा? आता ते खऱ्या अर्थानं आपण हे समजून घेतलं पाहिजे की एका राज्यामध्ये OBC आरक्षणाला मान्यता मिळत आहे आणि दुसरं जे BJP शासन राज्य शासित राज्य आहे त्या बाबतीत सेम परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीत कोर्ट एक वेगळ्या पद्धतीचा निर्णय घेत. आता मी कोर्टावर कमेंट करणं संयुक्तिक होणार नाही पण आम्ही लोकसभेमध्ये या बाबतीतला आवाज जरूर या ठिकाणी उचलणार आहोत. सर्वच या ठिकाणी शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे खासदार या बाबतीतला आवाज तिथं या ठिकाणी बुलंद करतील की न्यायपालिका एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय त्या ठिकाणी देऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या OBCना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी महाविकास आघाडी त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करत होती पण याला कुठेतरी राजकीय वास आल्याशिवाय राहत. देशातील कोरोना संसर्गात चढ उतार पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा किंचित वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची देशातील नवी आकडेवारी जाहीर केली आहे. देशात गेल्या 24 तासात 2710 नवे रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 2296 कोरोना रुग्ण विषाणूच्या संसर्गातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 4,26,07,177 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सर्वांसाठीच एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल श्रीलंकेत दाखल झालेल्या मान्सूनला केरळमध्ये पोहोचवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे आज मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. विशेषतः विदर्भात मान्सूनपूर्व सरी बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस अरबी समुद्रात रेंगाळलेला मान्सून पुढे सरकला आहे. मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैऋत्य भाग मान्सूननं जवळपास व्यापला आहे. मालदीव आणि कोरोरिन क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला आहे. तसंच दक्षिण आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागातही मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनचा हा प्रवास असाच सुरू राहिला तर पुढील आठवड्यात मान्सून राज्याच्या वेशीवर पोहोचेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान एकीकडे मान्सूनची आगेकूच पुन्हा सुरू झालेली असताना देशभरात मान्सूनपूर्व सरी ठिकठिकाणी कोसळत आहे. हवामान विभागानं पुढील 4 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला आहे. पश्चिमेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील सक्रिय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यातही कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पुढील 4 दिवस ढगांच्या गडगडाटांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 60 ठिकाणी आज ईडीने छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या संबंधित मुंबई पुणे रत्नागिरी छापेमारी. अनिल परब यांची मुंबईतील शासकीय बंगला येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. विशेष म्हणजे अनिल देशमुख आणि त्यांची चौकशी केल्यानंतर ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती त्या अधिकाऱ्याने अनिल परब यांची चौकशी आज केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरातून निघाले आहेत. अनिल परब यांची ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांच्या बांद्रातील घरातून काही महत्वाची कागदपत्रेही तपासादरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केला होता. त्यांनी याबाबत तक्रार केली होती. ईडीने अनिल परब यांच्या विरोधात ECIR गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित 60 ठिकाणी ईडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणीही छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान याआधी अनिल परब यांच्या CA घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे CA आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झडाझडती सुरू झाली आहे. किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि 100 कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होतं. परबांचे यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणीत आणखीन वाढल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या या शासकीय निवासस्थानावर, मी जिथे राहतो त्या घरावर, माझ्याशी संबंधित काही लोकांवर आज छापे घातलेले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीपासून या बातम्या सतत येत होत्या आणि ईडीची कारवाई होणार अशा प्रकारच्या बातम्या सतत येत होत्या. या मागचा गुन्हा काय हे तपासलं असता असं लक्षात आलं की दापोली येथे असलेलं साई रिसॉर्ट, जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे साई रिसॉर्ट याचे मालक सदानंद कदम आहेत आणि त्यांनी त्याची मालकी हक्क सांगितलेला आहे. कोर्टात देखील तसा त्यांनी दावा केलेला आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाचे सगळे हिशोब दिलेले आहेत. इन्कम टॅक्सला दिलेले आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यात इन्कम टॅक्सची पण रेड झालेली आहे. आणि हे सगळं असताना हे रिसॉर्ट अजूनही चालू झालेलं नाही, हे रिसॉर्ट पूर्ण झालेलं नाही असं असताना पर्यावरणाची 2 कलमं लावून ह्या रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जातं अशा प्रकारचा गुन्हा केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलीस स्टेशनला नोंदवला. जे रिसॉर्ट चालूच नाही आहे, ज्याच्याबद्दल प्रदूषण महामंडळाने रिपोर्ट दिलेला आहे, प्रांतांनी रिपोर्ट दिलेला आहे, पोलिसांनी रिपोर्ट दिलेला आहे की हे रिसॉर्ट चालू नाही, तरी देखील माझ्या नावाने साई रिसॉर्टच्या नावाने अशा प्रकारची नोटीस काढली गेली, एक तक्रार दाखल केली गेली आणि त्या तक्रारीला प्रेडिकेटेड ऑफेन्स समजून आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावरती आज ही छापेमारीची कारवाई केलेली आहे. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. मी पहिल्यापासून हे सांगत आलेलो आहे की ज्या यंत्रणा मला कुठलेही प्रश्न विचारतील त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. यापूर्वी देखील मी दिलेलं आहे उत्तर. या बाबतीमध्ये ह्यापूर्वी देखील उत्तरं दिली होती. आज देखील मी त्यांना सगळी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे याच्या पुढे देखील जरी त्यांनी मला प्रश्न विचारले तरी देखील उत्तरं देण्याची माझी तयारी आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेकनंतर आपलं स्वागत। वेश्या व्यवसाय करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसायाला कायदेशीर पेशा म्हणून मान्यता दिली आहे, म्हणजेच इतर कोणत्याही नोकरी किंवा पेशाप्रमाणे वेश्या व्यवसाय करणे देखील कायदेशीर असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की जर एखादी सेक्स वर्कर प्रौढ असेल आणि तिच्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात असेल तर पोलिसांनी त्यांना त्रास देऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात घटनेच्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख करताना कलम 21 संदर्भ दिलाय। न्यायालयाने म्हटले की व्यवसाय कोणताही असो, या देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेने सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की सेक्स वर्कर्सला इतर नागरिकांप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे। वय आणि संमतीच्या आधारावर फौजदारी कायदे लागू केले जावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे। जर सेक्स वर्कर्स प्रौढ असेल आणि तिच्या संमतीने असे करत असेल तर पोलिसांनी अशा कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करणे टाळावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांच्या संदर्भात हा आदेश दिला आहे। कोर्टाने असेही म्हटले आहे की जेव्हा जेव्हा वेश्यागृहावर छापा टाकला जातो तेव्हा सेक्स वर्कर्सना अटक किंवा शिक्षा केली जाऊ नये। दिल्लीतून प्रकाशित होणाऱ्या द हिंदू या राष्ट्रीय वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर गाजर मोर्चा काढण्यात येणार आहे। दुपारी 12 मराठा क्रांती मोर्चाचे योगेश केदार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मराठ्यांना 50% आत OBC मधूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा मोर्चा निघणार आहे। 23 मार्च 1994 GRची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून मुख्यमंत्र्यांना करावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे। आज राज्यात फुगीर OBC आरक्षण आहे, मराठ्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे, हे आम्ही वारंवार सप्रमाण दाखवून दिले आहे। त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा दाखवून देऊ की अतिक्रमण हटवल्याशिवाय आपली 50% आतली जागा मोकळी होणार नाही, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले। खामगाव तालुक्यातील रोणा येथे लागवड असलेल्या केळी पिकांचे यंदा उष्णतेमुळे मोठे नुकसान झाले। प्रामुख्याने या वर्षात एप्रिल मे महिन्यामध्ये तापमान वाढल्याने अधिक फटका बसलाय। झाडांचेही नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहे। या वर्षात केळीचे पहिल्यांदाच एप्रिलमध्ये उष्णतामान वाढल्याने नुकसान झाले।
दरवर्षी मे महिन्यात उष्णतामान वाढण्याचा अनुभव असतो, यंदा ही स्थिती एप्रिलमध्ये निर्माण झाली होती. या संकटाच्या मालिकेमुळे केळीच्या घडाची सरासरी 3 ते 4 किलोपर्यंत कमी झाली आहे. यावर्षी रासायनिक खताचे भाव वाढलेले आहेत, सोबतच मजुरी व फवारणीसाठीच्या खर्चातही वाढ झाली. तुलनेने यंदा केळीचे दर चांगले आहेत, पण माल निघत नसल्याने शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही. आता वाढलेल्या तापमानामुळे अडचणी वाढल्या आहेत. तापमान व बदलत्या वातावरणासह अनेक संकटांना केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. केळीच्या उत्पादनात फरक पडला असून वाढलेल्या भावाचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाही. सर्व खर्च लावून सुद्धा वाढलेले तापमान व बदलत्या वातावरणामुळे केळी उत्पादक संकटात सापडलेला आहे. केळी पिकाला उन्हाचा फटका बसत असून बुरशीसारखे रोग होत आहे. रासायनिक खतांचे व औषधांचे वाढलेले भाव यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चात खूप मोठी वाढ झाली आहे. तुलनेने उत्पादन मात्र कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली तर आता केळी पिकाला वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. शासनाने याकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. आमच्या मामाची केळी मागची माझी दिसत असलेली यावर्षी केळीला भाव नाहीत. पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यामुळे ट्रॅक्टरची कामगिरी वगैरे, वाहतुकीचा खर्च आणि मजुरी, वाढती मजुरी, उन्हाचा म्हणजे तापमान भरपूर असल्यामुळे केळीची पानं वगैरे करपल्या गेली आणि भाव नसल्यामुळे या केळीला आजपर्यंत 1-1.25 लाख रुपये खर्च अंदाजे आहे आणि एवढा म्हणजे निघतच नाही. त्यामुळे सरकार मायबापांनी आमच्याकडे थोडं कांदा वगैरे आणि केळी यात फार मोठं नुकसान झालेलं आहे. हे उन्हाचं तापमान आणि बुरशी वगैरे, तसेच खताचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि तरी सरकार मायबापांनी आमच्याकडे लक्ष देऊन, शेतकऱ्याकडे लक्ष देऊन थोडी नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी अशी विनंती करतो. माझी शेती आहे, केळीचं भयंकर नुकसान झालं, तर नाही ते केळीवर बुरशी आली, खर्च भयंकर वाढला, खत वाढलं, डिझेल वाढलं, त्या कारणानं खूप भयानक नुकसान आहे. कांद्याचं नुकसान आहे, वीज भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही. केळीचं नुकसान कसं झालं तुमचं? बुरशी लागली त्याला, ऊन भयंकर तापलं, 46 डिग्री झालं, त्या कारणानं खूप नुकसान व्हायला. किती खर्च लागला? खर्च 1 ते 1.5 लाख रुपये लागला. सध्या काय भाव आहे केळीला? केळीले भाव असले एकदम कमी आहे, आंबा असल्याच्या ना काय घेवाल नाही त्याला. मागणी काय करायची? मागणी 1200 ते 1500 रुपये व्हायला पाहिजे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. बुलढाण्यातील 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला कोणत्याही थोर पुरुषांचा फोटोचे फ्लॅश कार्ड दाखवले की तो लगेच त्या थोर पुरुषाचे नाव सांगतो. म्हणूनच या चिमुकल्याच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे आणि त्याला सुवर्ण पदकही मिळाले आहे. आरोह पाटील असे या 1.5 वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. बुलढाणा शहरातील गणेशनगर परिसरात राहणारा आरोह पाटील हा अगदीच 3 महिन्याचा असताना त्याच्या आई डॉक्टर कल्याणी पाटील यांनी त्याला फ्लॅश कार्ड दाखवून ओळख करून दिली. पुढे त्या बाळाची प्रगती अशी झाली की आता तो कुठल्याही कार्डवरील चित्र कोणाचे आहे त्याचे नाव पटकन सांगतो. या चिमुकल्याची बुद्धिमत्ता पाहून त्याची आई डॉक्टर कल्याणी यांनी आरोहचे काही व्हिडिओ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवले होते. हे व्हिडिओ पाहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून आरोहची तात्काळ दखल घेऊन आरोहला सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र कुरिअरने पाठवून गौरवण्यात आले. आरोहा भारतातील सर्वात कमी वयाचा म्हणजेच केवळ 1.5 वर्षाच्या वयात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करून सुवर्ण पदक मिळविणारा चिमुकला ठरलाय. यामुळे त्याच्या कुटुंबियाला देखील आनंद झालाय. आणि हे काय आहे? आणि लिझार्ड कुठे? तो तुझ्या मागे.
मागे वन नंबर वर ते काय बेटा इंडिया गे अजून हे गे उचलून हातात घे ना बेटा काय ते काय ते माझा मुलगा आरोह हा अवघ्या 1 वर्ष 10 महिन्यांचा आहे आणि त्याची इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तो फ्लॅश कार्ड ओळखतो या कॅटेगरीमध्ये. तो फ्लॅश कार्ड याचे ओळखतो फळं भाज्या ॲक्शन कार्ड्स बॉडी पार्ट्स प्रोफेशन्स ऐतिहासिक स्थळे आणि महापुरुषांची फोटो तो आत्तापासून दाखवले की ओळखतो. आणि मी त्यांना मेल केले होते व्हिडिओज आणि त्यांचं ॲप्रिशिएशन मेल आलं मला की आम्ही तुम्हाला सिलेक्ट केलं आहे म्हणून. आणि मागच्या आठवड्यात सगळं कुरिअर आलं आहे की त्याच्यात त्यामध्ये गोल्ड मेडल सर्टिफिकेट आणि एक बुक आहे. तर आमच्या परिवारामध्ये एवढं एवढ्याशा चिमुरड्यांनी एक गोल्ड मेडल आणलं आहे तर खूप आनंदाचं वातावरण आहे. माझा नाव आरोह कल्याणी सूरज पाटील. हा जेव्हा म्हणजे त्या मुलीने त्याच्यावर जे गर्भसंस्कार केले त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की बा ही काही करू नका, परंतु त्यांनी माझं ते न ऐकता त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण केली. कारण सुनबाई ही डॉक्टर होती, तिने त्यामधून गर्भसंस्कार करून त्या बालकाला जे घडवलं त्याचं प्रत्यय मला आता आलं. आणि त्यामधनं मी महाभारतातली गोष्ट मला आठवली की अभिमन्यूला जे ज्ञान मिळालं होतं गर्भाशयात चक्रव्यूह भेदाचं, ते मुलांवरही चिरकाल टिकलेले राहते. गर्भसंस्कारामध्ये जे ज्ञान मूल प्राप्त करते जेव्हापासून जन्माला येते, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आता याला मान्यता मिळालेली आहे की मूल हे गर्भाशयात असताना शिकते, हे त्यावर आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यावर जे संस्कार केले गेले त्याला जे कार्ड दाखवल्यानंतर झाल्यानंतर मी त्याला म्हटलं होतं, म्हटलं हा बोलत नाही, तुम्ही त्याला कार्ड दाखवू नका, इतक्या लवकर त्याच्यावरती एक प्रक्रिया करू नका. परंतु त्या मुलावर त्याचा जो आघात झाला त्याच्यामुळे तो आज 300 कार्ड ओळखतो, 350 कार्ड ओळखून राहिला. त्यामधून राजकीय नेते, आपले जे स्वातंत्र्य सैनिक, फळं वगैरे, शरीराचे पार्ट याबद्दल तो जे सर्व ओळख करतो ही त्या म्हणजे त्याच्या मम्मीने केलेले त्याच्यावर संस्कार. आणि मम्मी जे संस्कार करेल, सर्वात मोठा गुरु जर म्हटला तर ही आई असते. त्या आईनं जे संस्कार केलेले असतात ते चिरकाल टिकतात, त्याचं प्रत्यय आपल्याला माझ्या या नातवामध्ये मला पाहायला मिळालं. तरी आता मी बाकीच्या लोकांना एवढं सांगू इच्छितो की गर्भसंस्कार हे प्रत्येक मातेने आपल्या मुलावर केले पाहिजे. आणि आई ही सगळ्यात महत्त्वाचा गुरु असते. त्या आईने जसे संस्कार केले आणि त्या काळात जसे त्यावर जे संस्कार होतील ते चिरकाल टिकतात, ते चिरकाल टिकल्यानंतर त्याचं प्रत्यय त्या बालकामध्ये चांगलं उपजते. त्याच्यानंतर त्या पिरियडमध्ये त्या मुलीने मोबाईल वगैरे वापरला नाही, टी व्ही पाहिली नाही, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा नातू झाल्यानंतर 1 वर्ष 10 महिनेपर्यंत त्याच्याजवळ आम्ही टी व्हीसुद्धा त्याला दाखवला नाही, मोबाईलपासून आम्ही त्याच्यापासून लांब ठेवला. कारण मोबाईलमुळे मुलांचे डोळे जातात, लहान मुलांवर सर्वात प्रथम त्याचे जे मोबाईलच्या किरणांचा जो असर होतो ते त्याच्या डोळ्यावर आणि त्याच्या बुद्धीवरसुद्धा, त्याची बुद्धीसुद्धा हॅक होत चालते. तर आता असं होऊ नये म्हणून प्रत्येक माता भगिनींनी त्या बालकांवर त्याला मोबाईल वगैरेपासून लांब ठेवावं, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या घरी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व नागपुरातील जनतेने शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे. नितीन गडकरी हे सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारत आहेत आणि नितीन गडकरी यांनी या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प घेतला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत सरोवर योजनामध्ये संपूर्ण देशात 75,000 सरोवर करण्याचा संकल्प केला आहे. एक वाक्य संस्कृत में वर्णेकर जी के गीत का लिख के रखा है. वो गीत है, मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोक हितम मम करणीयम. मैं ये मानता हूँ कि पॉलिटिक्स इज द इंस्ट्रूमेंट ऑफ सोशियो इकोनॉमिक रिफॉर्म,
जो शोषित है, पीड़ित है, दलित है, सामाजिक आर्थिक शैक्षणिक से पिछड़ा हुआ है, ये जो पंडित दीनदयाल उपाध्याय जी का अंत्योदय का विचार है, उसी के लिए जीवन में अपने को, अपने परिवार को सुरक्षित रखकर जितना काम कर सकते उतना करना चाहिए, वही कोशिश मैं लगातार करते रहूँगा। कल मैं अकोला में जा रहा हूँ, वहाँ हमारे 75 साल जो पूरे हुए हैं उसमें अमृत सरोवर की प्रधानमंत्री की योजना है, उसमें से 20 सरोवर का कल पंजाब राव कृषि विद्यापीठ अकोला में और वेटरनरी यूनिवर्सिटी बोरगांव मंजू का उद्घाटन है। और मैं ये संकल्प करूँगा कि NHAI के तरफ से इस साल में 75,000 अमृत सरोवर हम बनाएंगे और प्रधानमंत्री के एक मिशन में हम मदद करेंगे, उनका सपना पूरा करने की पूरी कोशिश करेंगे। आता एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।